आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय. सर्वोच्च न्यायालयानंतर नितेश राणे यांना त्यांनी स्थानिक सत्र न्यायालयात जायला सांगितलं होतं आणि स्थानिक न्यायालय प्रॉब्लेम नाही. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नितेश राणे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुन्हा स्थानिक न्यायालयात त्यांना जाण्यासाठी शरण येण्यासाठी सांगण्यात आलं आणि स्थानिक न्यायालयात काल दिवसभर सरकारी वकील आणि नितेश राणे यांच्या वकिलांनी जोरदार दावे प्रतिदावे केले आणि काही क्षणांपूर्वी नितेश राणे यांचा नामंजूर झालेलं आहे ऍप्लिकेशन आणि आम्हाला खात्री होती की इथं काय आम्हाला न्याय मिळणार नाही. तर आम्ही आपला जो हायकोर्टमध्ये ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे ते तयारच ठेवलं होतं. आता एक अर्धा तासात होऊन जाईल ऍप्लिकेशन हायकोर्ट. कोणत्या ग्राउंडवर फेटाळण्यात आलेलं काय आता ग्राउंड वगैरे काय आम्हाला कळलं नाहीये. बघू ऑर्डर आम्हाला भेटल्यानंतर आम्ही बोलू तुमच्याशी. साहेब 10 दिवसाचं संरक्षण होतं आपल्याला. 10 दिवसांचं संरक्षण होतं अटकेपासून. आता संरक्षण असल्यामुळे नितेश राणेंचा जो लिबर्टी आहे कोणी त्याला हात लावता येणार नाहीये. तर त्याच्यामुळे आम्हाला अजून 10 दिवस आहे. 10 दिवसात आम्ही हायकोर्ट मूव्ह करून तिथं प्रयत्न करतो. हे होते प्रसिद्ध वकील सतीश माने शिंदे साहेब. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या न्यायालयामधून त्यांना न्याय मिळाला नाहीये. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज करण्याची तयारी केलेली आहे आणि थोड्याच वेळात अर्ध्या तासामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील नितेश राणे हे जामिनाकरता अर्ज करतील. थोड्या दिवस शाळून पेडणेकर अजित मांढरे तुझ्यातील लोकमत सिंधुदुर्ग. त्यामुळे अखेर स्थानिक न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. पुन्हा एकदा नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आहेत. सतीश माने शिंदे हे नितेश राणे यांचे वकील आहेत आणि त्यांनी आत्ताच न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. आलेलं नाहीये. जरी असलं तरी मला वाटतं महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता जो परतावा मागत आहे तो जरी आला आपल्याकडे ते महत्वाचं. राज्यातून सर्वाधिक महसूल केंद्राला जातो मात्र राज्याला काही मिळत नाही. महसूलच्या मुद्द्यावरती कारण की आपण मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मुंबईची फायनान्शियल राजधानी आहे त्यामध्ये कुठलीही तरतूद दिसत नाही. कारण की दरवर्षीप्रमाणे जीएसटी तर ठीक आहे पण जे महाराष्ट्रासाठी आहे कुठेतरी हे बजेट जे आहे इतर राज्यांच्या दृष्टिकोनातून जे मी सांगितलं की हे जास्ती जाहीरनामा वाटत आहे. घोषणा जास्ती आहेत पण त्याच्यात आता इथे ट्रान्सलेट काय होतं हे बघणं गरजेचं आहे. नितेश राणेंचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला याबद्दल विचारला असता मला जाऊ दे असं म्हणून आदित्य ठाकरे निघून गेले.